सो हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज रुद्र कुलकर्णी आणि युअर वॉचिंग द्वारके ब्लॉग्स. तर आज खूप चांगला दिवस आहे, म्हणजे माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी काहीतरी करायला चाललो आहे नवीन, आणि त्यामुळे जे माझे हेअर थोडे घाण दिसत आहे केस, त्याला जरा शेप देऊन येतो म्हणून आम्ही आता चाललो आहे निराला बाजारला हेअर कट करायला. तर मग हा ब्लॉग पूर्ण म्हणजे आजच्या दिवसात भरत का होईल ते माझ्यासोबत, म्हणजे दिवस कसा जाईल माझा हे तुम्हाला सगळं याच्यात कळून जाईल. फक्त या ब्लॉगला सपोर्ट करा आणि या ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा प्लीज. आणि आता सार्थक येतो, मग सार्थक पण माझ्यासोबत येईल हेअर कटला, म्हणजे फक्त सोबत येतो तो ब्लॉग काढायला कोणतरी पाहिजे ना म्हणून. मग चला आता सार्थकला घेऊन मग निघू. तिच्याहून तर आता आम्ही आलेलो आहे जावेद हबीबला निराला बाजार हेअर कट करायला. तर आता थोडा झिगझॅग स्टेप कट कोणता असतो तो करू आणि मग जाऊ पुढे. बघा तुम्ही हेअर कट कसा होतो ते मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये कसा लुक वाटेल. तर हे अमोल सर यांनीच आपली हेअरस्टाईल करून दिलेली आहे, दरवेळेस हेच करता. मग जावेद हबीबमध्ये आला यांच्याकडूनच करून घेतलं कारण की इथं सगळ्यात बेस्ट हेअरस्टाईलच येते. तर मी कटिंग म्हणजे जास्त काही नाही केलं, फक्त कट मारला जरा साईडने आणि कटिंग करून आल्यावर मी गेलो प्रॅक्टिसला. आता कशाच्या प्रॅक्टिसला ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये कळूनच जाईल शेवटीपर्यंत की कशाच्या प्रॅक्टिसला गेलो. तर आता मी रेडी होतो. आजचा पूर्ण आउटफिट हा असणार आहे, म्हणजे तुम्हाला एक शिस्तच आहे. पण आता मग ब्लॉग शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला कळेल हे असं आउटफिट मी का बरं घालतो आहे आणि कशासाठी घालतो आहे हे तुम्हाला पुढे पुढे कळेलच. तर मग आता तयार झाल्यावर दाखवतो तुम्हाला आउटफिट कसं आहे ते. तर आता मी रेडी झालेलो आहे. तर मी कोणत्या रॅपरसारखं लुक केलं आहे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला हिंट देऊन टाकतो मी. नाही हिंट पण नाही देणार मी, म्हणजे कळून जाईल लगेच, कारण की तो रॅपर खूप फेमस झाला आहे सध्याच्या याला. आम्ही पूर्ण त्याच्या अर्क लुक केला आहे तुम्ही बघू शकता. आणि कशासाठी केला आहे हे तुम्हाला बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग बघावा लागेल शेवटपर्यंत. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग बघा पुढे पुढे आता काय होतं आहे ब्लॉगमध्ये आणि कशासाठी एवढा लुक केला आहे आणि कशाची प्रॅक्टिस केली ते सगळं तुम्हाला कळून जाईल थोड्या वेळात. तर आता आम्ही आलेलो आहे फ्रोझन, माझ्यासोबत आई आलेली आहे, सर्वेश दादा पण आलेला आहे तो आते. मी त्याला ब्लॉग काढण्यासाठी बोललो आहे कारण की मला ब्लॉग नाही काढता येणार स्वतःचा, मग तो शूट करेल. मग आता थोड्या तुम्हाला कळूनच जाईल कशासाठी एवढं सगळं केलं मी. बघा शेवटपर्यंत. गुड इव्हनिंग ऑल, माय नेम इज रुद्र कुलकर्णी अँड आय एम फ्रॉम औरंगाबाद. माय नेम इज रुद्र कुलकर्णी. रुद्र क्या करते रुद्र? आय मी निकले. यू आर इन इलेवन? अच्छा. क्या करते हो? मेकिंग रील्स ऑन सोशल मीडिया एंड डूइंग ब्लॉगिंग. अच्छा, यू आर मेकिंग रील्स ऑन सोशल मीडिया. हाउ मेनी फॉलोअर्स डू यू हैव?
का, तो अपने बारे में बताओ। मेरा नाम कॉफी खान है, मैं औरंगाबाद शहर का रहने वाला हूँ। क्या कर दो कॉफी? स्टडी। अच्छा कॉलेज में हो? हाँ। ओके, फिर कॉलेज के अलावा कुछ करते हो, लाइक मॉडल वगैरह बनना चाहते हो? हाँ मैम। और एनी कॉलेज में जो आज डांस करते हो, गाना गाते हो, रील बनाते हो, ऐसा कुछ? रील बनाते हो। रील बनाते हो, सारे लोग रील बना दे रहा है। थैंक यू सो मच। सोबत अजय मोहम्मद सर आपण सुद्धा
Again, it's a tie for the second position. Can you guys guess who is second? Second runner up. There are two guys. What? Fan of Pakistan. Rudra and Ali. Rudra and Ali. Jawab. Rudra and Ali. Sahi kiya. Kadagar Kamal sir and Azim Mohammed. बघितलंय मी कशासाठी आणि म्हणजे मी मॉडेलिंगचं ट्राय केलं होतं, म्हणजे फर्स्ट टाईम ट्राय होता, जे माझे मामा आहे ना त्यांनी इव्हेंट ठेवलं होतं, ते लतीफ सर म्हणून. तर म्हणजे सगळे वॉक सिंगल वॉक होता, सोलो वॉक होता, नंतर अल्टरनेट वॉक होता, नंतर कपल वॉक पण होता. पण मी सगळ्याच्यातून मी एमसी चॅनल लुक केलं तर सगळ्यात युनिक आहे, सगळ्यांना खूप आवडलं होतं. इव्हन ती कोणती तरी आर जे आल्या होत्या त्या पण पूर्ण शॉक झाल्या होत्या, तुम्हाला कळून म्हणजे दिसूनच जेल क्लिपमध्ये. आणि मी सेकंड आलेलो होतो. थँक्यू सो मच. आणि म्हणजे माझे एवढे फॅन फॉलोईंग पण नाही, म्हणजे 2000 फॉलोअर आहे तरी खूप म्हणजे अननोन जण होते, पोरं होते, ते माझं फोटो काढलं, त्यांनी मला फॉलो केलं, त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. खूप खूप असा सपोर्ट राहू द्या तुमचा माझ्या पाठीशी. आणि म्हणजे व्हिडिओ बंद नाही करणार आहे, चालू राहील ब्लॉग, कारण की आम्हाला थोडं खायचं, खूप भूक लागली, 9 रात्रीची, आता आम्ही 4 आलो. तर असा सपोर्ट राहू द्या प्लीज, असेच माझे फॅन्स सोडा. आणि जर काही चुकलं असेल माझं तर मला सॉरी सॉरी आणि थँक्यू मला सपोर्ट करण्यासाठी. तर आता आम्ही स्टोल बघतो आहे मावशीसाठी, तर ते बघू आणि मग खायला जाऊ आणि मग पाहू काय खायचं आता पुढे बघा. तर आम्ही 4 इथे, म्हणजे दुपारी पण मी काही जेवलो नाही, कारण की मी प्रॅक्टिसला गेलो होतो मॉडेलिंगच्या. तर आत काय करीम्स कबाब्स करीत, आम्ही 2 खिमापाव ऑर्डर केलेले, 1 तथा काकासाठी, 1 माझ्यासाठी. आणि मग खाऊ. आता 10:15 झाले पण अजून घरी नाही गेलो. आता घरी जाईल, परत उद्या क्लासमध्ये पण पेपर येतो, त्याचा पण अभ्यास बाकी. कधी होणार आहे अभ्यास काय माहिती, म्हणजे झालेला आहे बऱ्यापैकी तरी. आता परत बॉलिवूडमधून ऑर्डर करतायत. आता बघू कॅफेमधून काय ऑर्डर करताय. मग आता आल्यावर ऑर्डर आल्यावर तुम्हाला दाखवून काय काय घेतलंय. तर आता आम्ही आता सँडविच खाऊ. सँडविच खाऊ आणि मग बघू काय अजून खायचं ते. और हमने मागायचं आहे ये, मतलब आम्ही करीम्स में से 2 खिमा पाव. तो फक्त चिकन खिमा और एकदम फुल दबा के खाणं आहे आज. और फिर म्हणजे घरी जायचे मागवलं होतं आम्ही. मग आता खाऊ फुल खिमा पाव आणि पाव मस्त मग घरी जाऊ. तर आता थोड्या वेळ झाला आम्ही घरी आलेले, म्हणजे तरी मी 11 आलो होतो पण खूप थकून गेलो होतो. आणि काकाला काकूला व्हिडिओ सेंड करायची होती तर मग ब्लॉग एंड करणं राऊंडच गेलं. तर हाच होता माझ्या लाईफचा पहिला दिवस, ज्याच्यात मी खूप काही शिकलो. म्हणजे मी मॉडेलिंग ट्राय केली, नंतर जे अननोन व्यक्ती असतात, म्हणजे असं वाटत होतं की खूप मोठा सेलिब्रिटी झाले, पण तसं काही नाही. म्हणजे मला तसं काही घमंड नाही ना, ॲटिट्यूड आहे तसं काही. जस्ट मी एमसी स्टँडचा लुक केला होता तर पोरं माझ्यासोबत फोटो काढायला येत होते. तर मी ते ब्लॉगमध्ये घेतलं नाही. तुम्हाला जर ते बघायचं असेल तर इंस्टाग्रामवर मला फॉलो करा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकेन. आणि बस थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. बाय बाय. 12:30 वाजले. गुड नाईट ऑल ऑफ यू. बाय बाय.